नमस्कार, अस्मिता विजनच्या फास्ट न्यूज अपडेट बुलेटिन मध्ये मी संजय कुलकर्णी आपल्या सर्वांचं स्वागत करतोय। सुरुवातीला एक नजर आजच्या अपडेट्सवर। भारतीय बाजारपेठेत विदेशी गुंतवणूक वाढली, ऑगस्ट मध्ये 44,000 कोटींची झाली गुंतवणूक। राज्यातील वैद्यकीय प्रवेशाची 70-30 जातक कोटा पद्धत मोडीत काढणार। मराठवाडा विदर्भातील विद्यार्थ्यांना होणार मोठा लाभ, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला शब्द। आज गायिका आशा भोसले यांचा 88वा वाढदिवस। लौकिक वयाचा पराभव करून पुढे निघालेल्या चिरतरुण स्वराशेस अस्मिता विजनतर्फे शुभकामना। उजनी धरणाचे 16 दरवाजे उघडले, परतीच्या पावसाचा तडाखा। भीमा नदीपात्रात 16,000 क्युसेक विसर्ग। विधान परिषद उपसभापतीपदी महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेच्या डॉक्टर नीलम गोरे यांची फेरनिवड निश्चित। मुख्यमंत्र्यापाठोपाठ शरद पवार गृहमंत्री देशमुखांनाही धमकी। देशमुख यांच्या नागपूर कार्यालयात आला फोन, सुरक्षा वाढविली। पर्यटकांना 21 नोव्हेंबरपासून ताजमहल पाहता येणार, आग्र्याचे जिल्हाधिकारी प्रभू नारायण सिंह यांची माहिती। पण नियमांचे पालन करावेच लागेल। 45 वर्षांनी भारत चीन सरहद्दीवर झाला गोळीबार। भारत हायपरसॉनिक मिसाईल क्लबमध्ये, आता अमेरिका रशिया चीनशी बरोबरी। देशात 7 वर्षात साक्षरतेत वाढ, आता 77.7% लोक साक्षर, केरळ अव्वल 96.2% साक्षरतेचे प्रमाण। कोरोनाने सोलापूर ग्रामीणमध्ये सर्वोच्च उद्रेक, सोमवारी 513 नवे रुग्ण, शहरात 47 आढळले। येत्या रब्बी हंगामापासून खासगी संस्था करणार पाणीपट्टी वसुली। जल प्रकल्पातील पाणीपट्टी वसुलीचे खासगीकरण, शेतकरी वर्ग अडचणीत येण्याचा धोका, तज्ज्ञांचा विरोध। रशियाच्या कोरोना लसीची भारतासह 5 देशात याच महिन्यात होणार चाचणी। विधानसभा पावसाळी अधिवेशन सुरू, पहिल्या दिवशी 29,000 कोटीच्या पुरवणी मागण्या सादर, आज होणार मंजूर। जम्मू काश्मीरमध्ये विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या भरती मोहिमेत देशसेवा करण्याच्या भावनेने आल्या हजारो महिला। 100 पदासाठी 25,000 लोक, महिलांची संख्या जास्त। ग्रामपंचायत विधेयक विरोधकांचा सभात्याग, सरकारची भूमिका कोर्टाच्या विरोधात, फडणवीस यांचा आरोप। उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम आठवड्यात सुरू होण्याची शक्यता। कारंबा पंपा हाऊस चाचणी यशस्वी, हिप्परगा तलावात पाणी पोहोचले। शासनाचा निर्णय 7/12 आता नव्या स्वरूपात, शेती बिनशेतीसाठी असणार वेगवेगळे उतारे। आणि कोविड निधीबाबत महापालिकेस राज्य सरकारकडून प्रतिसाद नाही, 43 कोटी मागितले होते। या बुलेटिनमध्ये इथंच थांबूया, भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार, पाहत रहा आपला हक्काचा न्यूज चॅनल, अस्मिता विजन न्यूज चॅनल।